नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंडा पुलाव तयार करणार आहोत, एकदम स्टॉल सारखा जो ते तव्यावरती करतात त्या पद्धतीने। तर तो करण्यासाठी मी इथे हा 350 ग्राम बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून शिजवून घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। हा तांदूळ कसा शिजवायचा त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। आणि यामध्ये घालण्यासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत, ते आपण बघूयात। तर मी इथे एक मोठा चमचा आहे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, 2 मोठे चमचे मी इथे ही हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, इथे मी 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मोठे चमचे इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा अंडा मसाला घेतला आहे, 1 मोठा चमचा धण्याची पावडर घेतली, अर्धा चमचा इथे ही जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, भाजलेले जिरे, अर्धा चमचा इथे हळद घेतली। आणि अंडा पुलाव तयार करण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत, 3 इथे अंडी घेतलेली आहेत आणि ती या पद्धतीने कट केली, तुम्ही इथे पाहू शकता। आणि 2 अंडी मी इथे ही फोडून घेतलेली आहेत, हे बघा। आता आपण अंडा पुलाव बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता, जसा स्टॉलवाल्यांकडे तवा असतो त्याच पद्धतीने मी इथे तवा घेतलाय। आता आपण इथे तेल घालूयात, 2 पळ्या मी तेल घातलंय आणि आपल्याला इथे थोडं थोडं करून तेल घालायचंय, जसं स्टॉलवाले घालतात थोडं थोडं करून त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय। तेलामध्ये आपल्याला इथे कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालूया, अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची 2 चमचे। इथे मी अद्रक आणि लसूण थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं, मीठ घालायचे, तुम्ही ते पाहू शकता, कांदा टॅमॅटो मस्त असे मऊ झालेले आहेत। आता आपण यात हळद घालून घेऊयात, कांदा आणि टॅमॅटो आपण इथे थोडस साईडला करून घेऊयात। आता आपण इथे ही 2 अंडी फोडलेली ते घालूयात, आता आपण हे फोडलेलं अंडं कांदा टोमॅटो पूर्णपणे मिक्स करून घेऊयात। आता आपण इथे ती हिरव्या मिरचीची पेस्ट घालूयात, थोडीशी जिरा पावडर 1/2 चमचा, धना पावडर 1/2 चमचा, उरलेले आपल्याला नंतर घालायचे, अंडा मसाला, काश्मीरी लाल तिखट,
पुन्हा आपण इथे एक वडी तेल घालूयात आणि हा मसाला स्मॅशरच्या साहाय्याने असा बारीक करून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालूयात, आता आपण ही उकडून घेतलेली अंडी यामध्ये मिक्स करून घेऊयात। हलक्या हाताने मिक्स करायचे, नाहीतर आपली अंडी ही तुटतील। आता आपण यात आपला शिजवलेला भात ऍड करूयात। भातावरती आपल्याला इथे पुन्हा लाल मिरची पावडर, जीरा पावडर, धणा पावडर, अंडा मसाला पावडर, मीठ, कोथिंबीर, हलक्या हाताने आपल्याला इथे आपला अंडा पुलाव मिक्स करून घ्यायचा। मस्त असा अंडा पुलाव आपला इथे बनवून तयार आहे। गॅस बंद करूयात आणि याची प्लेटिंग करूयात। मस्त असा अंडा पुलाव आपला इथे खाण्यासाठी तयार आहे। नक्की ट्राय करा, सलाडसोबत खूप छान लागतो। ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका।